बघा इयत्ता 10वी गणित यामधील भाग 1 यामध्ये प्रकरण जे चौथे आपले चालू आहे अर्थनियोजन याच्यामध्ये आपला सराव संच 4.1 मध्ये जे पाच उदाहरण दिलेले आहे हे पाच उदाहरण आपण बघतोय. पाच उदाहरणामध्ये असं सांगितलं आपल्याला की एक खेळण्यातील खेळायची एक रिमोट कंट्रोलची एक कार आहे त्या कारची जीएसटी सहित किंमत किती आहे 1770 रुपये. त्याच्यामध्ये जीएसटी सुद्धा त्यांनी प्लस केलेला आहे किंवा मिळवलेला आहे. या ठिकाणी त्याची किंमत 1770 रुपये आणि जीएसटीचा दर किती दिलेला या ठिकाणी 18% जर असेल तर याचा अर्थ फक्त त्या कारची करपात्र किंमत किती असेल ती आपल्याला काढायची. मग समजा कारची करपात्र किंमत 100 रुपये आहे. बघा जर करपात्र किंमत जर 100 रुपये असेल तर जीएसटी सहित त्याची किंमत किती असेल. मग जीएसटी सहित रक्कम किती असेल 118 कारण त्याची मूळ किंमत किती आहे 100 रुपये आणि जीएसटी किती लावला आपण 18% म्हणजे 100 ला 18 रुपये म्हणजे त्याची जीएसटी सहित किंमत किती झाली 118. आता इथे साधी गोष्ट लक्षात घ्यायची जर मूळ किंमत 100 रुपये असेल तर जीएसटी सहित किंमत किती होती त्याची 118. मग या ठिकाणी जर समजा जीएसटी सहित त्याची किंमत 1770 असेल तर मूळ किंमत आपण एक्स घेऊ करपात्र किंमत. मग करपात्र किंमत आपण या ठिकाणी एक्स घेतली एक्स बरोबर 100 × 1770 भागिले या ठिकाणी किती येतं 118. आता भाग देताना काय करायचं आपण अगोदर 2 ने भाग देऊ. आलं लक्षात 2 ने जर भाग दिला तर या ठिकाणी किती येतील 5 × 2 = 10 आणि उरले 1 5 × 9 = 18 सॉरी 2 × 5 = 10 आणि 2 × 9 = 18 इथे येतील 50. आता या ठिकाणी 59 येत 59 आणि इथे येते 1770 या ठिकाणी फक्त लक्षात किती घ्या 177 या ठिकाणी किती येतं 59. 59चा पाडा जर आपण 3 पर्यंत म्हणलं तर 177 येतात 59 × 1 = 59 × 59 = 73 वरचा 0 आता 5 × 3 = 15 वरचे 2 शून्य त्या ठिकाणी देऊन टाकू म्हणजेच काय आली आपली कारची करपात्र किंमत किती या ठिकाणी 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये. आलं लक्षात कारची करपात्र किंमत बरोबर 1500 रुपये आहे. समजलं. आता आपल्याला काय काढायचं आहे सी जी एस टी आणि एस जी एस टी त्यासाठी आपल्याला जी एस टी माहीत असला पाहिजे बरोबर. मग आपण जी एस टी काढण्यासाठी जी एस टी बरोबर कारची जी एस टी सहित असलेली किंमत म्हणजे एकूण किमतीतून एकूण किंमत वजा करपात्र किंमत. समजलं का. जी एस टी सहितची जी किंमत दिली आपल्याला 1770 वजा याच्यातून करपात्र किंमत म्हणजे 1500 वजा करू म्हणजे आपल्याला मिळतील 270 रुपये. आलं लक्षात. आता 270 रुपये काय आहे एकूण जी एस टी. आपला सी जी एस टी आणि एस जी एस टी काढायचा आहे बरोबर. हा किती असतो निम्मा असतो कोणाच्या एकूण जी एस टीच्या. कळलं का. मग एकूण जी एस टी किती झाली या ठिकाणी आपल्याला 270 याला आपण 2 ने भाग देऊ 2 × 2 = 3 = 6 उरला 1 × 2 = 10 म्हणजे 135 रुपये जी एस टी सॉरी एस जी एस टी आणि 120 रुपये सी जी एस टी आपल्याला या ठिकाणी 135 रुपये भेटून जाईल. समजलं. अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. आता उदाहरण आता आपल्या 6व्या उदाहरणामध्ये काय दिलेलं या ठिकाणी लक्षात घ्या की ए सीची करासहित किंमत दिलेली 51200 रुपये आणि त्याच्यावर सी जी एस टी दिलेला आपला 14% ही दिलेली किंमत जी एस टी सहित आहे म्हणजे जी एस टी किती असेल या ठिकाणी सी जी एस टी जर 14% असेल तर जी एस टी त्याच्या दुप्पट असतो म्हणजे किती असेल 28% रक्कम याच्यामध्ये काय केलेली आहे प्लस केलेली आहे. आलं लक्षात. आता या ठिकाणी आपलं काय करायचं इथं आपला 6 प्रश्न दिले याच्यामध्ये पहिला प्रश्न काय सांगितला की एस जी एस टी काढा. मग एस जी एस टी काढत असताना जेवढा सी जी एस टी असतो तेवढाच एस जी एस टी असतो म्हणून दोन्ही बरोबर किती येणार 14% म्हणून एस जी एस टी बरोबर 14%. आता आपण दुसरा प्रश्न बघू काय दिलं दुसऱ्या प्रश्नामध्ये की बघा एसीवरील जी एस टीचा दर. मग आपल्याला काय काढायचं आता जी एस टीचा दर काढायचा. जी एस टी किती असतो दुप्पट असतो कोणाच्या सी जी एस टीच्या म्हणजेच 2 × 14 बरोबर किती येणार या ठिकाणी 28% म्हणजेच जी एस टी बरोबर 28%. आलं लक्षात. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न काय दिला आपल्या ठिकाणी
एसीची करपात्र किंमत, एसीची करपात्र किंमत। आता या ठिकाणी समजा एसीची किंमत 100 रुपये आहे, 100 रुपये किमतीचा एसी, किती टक्के चार्ज लावा त्याला? 28% जीएसटी 28% असेल तर त्याची किंमत किती असेल मग? 128 रुपये। आलं लक्षामध्ये? जर 100 रुपयाचा एसी असेल तर तो जीएसटी सहित किती रुपयाला विकला जाईल? 128 रुपयाला, बरोबर। पण आता तो किती रुपयाला विकला गेलेला आहे? 51,200 रुपयाला विकला असेल तर त्याची मूळ किंमत 1 घेऊ आपण, कळलं? मग आता एसीची करपात्र किंमत, करपात्र किंमत म्हणजे काय घेणार आपण? एक्स बरोबर 100 × 51,200 / 128। आता आपण काय करू? 128 आणि किती येते तिथं? 512, याला 16 भाग देतो आपण, 16 भाग देऊ। 16 × 128 16 × 48 किती उरले इथं? 3 16 × 32 परत 8 × 8 = 32 वरचे 2 0 आपण त्याच्यावर ठेवून देऊ। 400 × 100 किती उत्तर येईल? 40,000 रुपये। ही काय आली? एसीची करपात्र किंमत। आलं लक्षामध्ये? आता पुढे काय करायचं आपला प्रश्न, की जीएसटीची एकूण रक्कम किती असेल? आता एकूण फक्त आपल्याला काय करायचा? जीएसटी काढण्यासाठी आपण मूळ रक्कम किती आपली त्या एसीची जीएसटी सहित 51,200 मधून आपण 40,000 वजा करू म्हणजे किती राहतील? 11,200 रुपये। हा काय आला? जीएसटी। यावरून आपल्याला काय काढायचं आता? 5व्या प्रश्नामध्ये आणि 6व्या प्रश्नामध्ये CGST आणि SGST हा दोन्ही पण समान असतो, पण तो अर्धा असतो कोणाच्या? एकूण जीएसटीच्या। आता एकूण जीएसटी या ठिकाणी किती दिलेला आपल्याला? 11,200। आपण याला 2 भाग देऊ, 2 × 5 = 10, 2 × 12 तर उरले 0 0, 5,600 रुपये। आपल्याला बघा, 7व्या उदाहरणामध्ये आपल्याला एका वॉशिंग मशीनची छापील किंमत दिलेली। या ठिकाणी छापील किंमत म्हणजे काय? त्या वस्तूची वस्तूवर छापलेली किंमत। आता त्या छापलेल्या वस्तूवर किती टक्के सूट दिलेली आहे? त्याची किंमत दिली 40,000, त्याच्यावरती आपल्याला 5% सूट दिलेली आहे। आता 5% अगोदर काय करायचं? त्याच्यातून सूट वजा करायची। प्रश्न कसा सोडवायचा लक्षात घ्या। आपल्याला काय काढायचं सांगितलं प्रश्नामध्ये? किती वॉशिंग मशीनची आपल्याला एकूण किती रुपयाला मिळेल अगोदर ही किंमत काढायची, त्यानंतर त्याच्यावरचा जीएसटी SGST CGST वेगळा काढायचा। पण अगोदर आपल्याला त्याची छापील किंमत किती आहे? 40,000, त्यामधून सूट किती देणार तो दुकानदार? ती सूट वजा करायची, नंतर त्याला जीएसटी लावायचा, कळलं? मग अगोदर काय करू आपण? एकूण सूट काढू। एकूण सूट बरोबर म्हणजे 40,000 किती काढणार आपण? 5% काढणार, म्हणजेच 5/100, 2 0 कट करू आपण, 4 × 5 = 20 आणि वरचे 2 0 म्हणजे किती सूट मिळायला लागली? 2,000 रुपये। म्हणजे आता त्याच्या वॉशिंग मशीनची करपात्र किंमत किती असेल मग? करपात्र किंमत किती असेल? 40,000 + 2,000 म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याची करपात्र किंमत मिळेल 38,000 रुपये। किंमत किती आली आपल्याला? 38,000 रुपये, कळलं? आता आपल्या या ठिकाणी काय करायला? जीएसटी किती लावायचा आहे? 28%। म्हणून आपण काय करू? जीएसटी 28% काढू, समजलं? आता कसा काढायचा लक्षात घ्या। आता आपण काय करू? समजा करपात्र किंमत 100 रुपये असेल तर जीएसटी सहित किंमत किती होईल? 128 रुपये, बरोबर। म्हणजे याचा अर्थ 100 रुपये किमतीचा वॉशिंग मशीन जीएसटी सहित किती रुपयाला विकला जाईल? 128 रुपयाला। पण जर 38,000 एसी वॉशिंग मशीन असेल तर तो किती रुपयाला विकला जाईल? आपण असं काढू। मग या ठिकाणी एक्स बरोबर 128 × 38,000 / 100, 0 0 कट करू। आता राहिले 128 × 380। आपण फक्त काय करू? 128 × 380 करण्यासाठी हा 0 आपण नंतर देऊ, 8 8
आठ दोन सोळा सहा बावीस, हा चला दोन, आठ एक आठ, आठ दोन दहा, तीन आठ चौवीस, तीन दोन सहा दोन आठ, तीन एक तीन, बेरीज करू आपण चार सहा आठ चार, म्हणजे किती उत्तर आलं? आता याच्यावरचा शून्य आपण या ठिकाणी देऊन टाकू, म्हणजे 48,640 काय आली आपली वॉशिंग मशीनची एकूण GST सहित किंमत, वॉशिंग मशीनची एकूण GST सहित किंमत, हा एकूण किंमत किती आहे? 48,640 रुपये। आता आपल्याला काय काढायचं? त्याच्यावरचा फक्त GST काढायचा आहे। मग फक्त GST काढण्यासाठी आपण काय करू? त्याच्या एकूण किमतीमधून, म्हणजे GST सहितच्या किमतीतून त्याची करपात्र किंमत किती आहे? 38,000 रुपये आपण वजा करू। 40,000 घ्यायचे नाही, 40,000 तर संबंधितच कटला जेव्हा आपण त्याची सूट वजा केली तेव्हाच, कळलं? आता वजाबाकी जर केली आपण, 48,000 38,000 केले, 10,000 राहतात, वरचे 640 आपण जशास तसे लिहू। हा झाला आपला एकूण GST। आता CGST आणि SGST हा एकूण GST अर्धा असतो, बरोबर? मग एकूण GST किती दिलेला आपल्या या ठिकाणी? 10,640। आपण याला दोनना भाग देऊ, म्हणजेच 5,320 रुपये आपल्याला या ठिकाणी CGST आणि SGST भेटून जाईल। समजलं? ठीक आहे, लिहून घ्या।